ग्रीन मॉर्निंग शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपण दरवर्षी पाहतो की आपल्या अनेक शेतकरी बांधवांना प्रत्येक वर्षी पिकांमधील पोषक अन्न घटकांच्या अभावी जबरदस्त नुकसानीला सामोरे जावे लागते। आपल्या पिकांची उपज, वाढ आणि उत्पादन यामध्ये या सर्व अन्न घटकांचे आपले आपले योगदान असते। कोणत्याही एखाद्या अन्न घटकाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्याला फार मोठे नुकसान सोसावे लागू शकते। या व्हिडिओमध्ये आपण यापैकीच एक असलेल्या अन्न घटकाची म्हणजेच मॅंगनीज बद्दल, जसे की त्याची विशेषता काय आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्याला कशा प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागते, त्याबरोबरच याची कमतरता कशी भरून काढली जाऊ शकते याची माहिती करून घेणार आहोत। मॅंगनीज हे पिकांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असे सूक्ष्म पोषक तत्व आहे, जे पिकांच्या चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते। प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये मॅंगनीज पाण्याचे विघटन करण्यासाठी मदत करतो। मॅंगनीजचे प्रमाण जास्त झाल्यास लोह रोपट्यांच्या पेशींमध्ये फेरिक ऑर्गेनोफॉस्फेटच्या स्वरूपात स्थिर बनून राहतो। परिणामी मॅंगनीजच्या विषारीपणाचे लक्षण आणि लोहाच्या कमतरतेचे लक्षण एकसारखे दिसू लागतात। मॅंगनीजच्या कमतरतेची लक्षणे सर्वात पहिल्यांदा जुन्या पानांवर दिसून येऊ लागतात। जमीन किंवा पाण्याचे सामू पीएच 6.5 पेक्षा जास्त झाल्यास मॅंगनीजची कमतरता अधिक होते। काही पिके जसे की मका, कापूस, बटाटा, गहू, सोयाबीन, फूलकोबी, ओवा, कांदा, पालक इत्यादी मॅंगनीजच्या कमतरतेची संवेदनशीलता दर्शवतात। मॅंगनीजच्या कमतरतेचे प्राथमिक लक्षण म्हणजे पाने पिवळी पडू लागणे आणि त्याच्या शिरा हिरव्या होऊ लागणे हे होय। पिकांच्या वाढीत अडथळा येऊ लागतो आणि पानांच्या मधल्या भागात पांढरे पट्टे तसेच भुरकट रंगाचे डाग पडायला लागतात। मॅंगनीजच्या कमतरतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्रीन प्लॅनेट घेऊन आला आहे पॉवर प्लॅनेट मॅंगनीज EDTA 12%, जे अनेक प्रकारे आपल्या पिकांसाठी अत्यंत उपयोगी आहे। जसे की एक, मॅंगनीज एक प्राथमिक योगदानकर्ता आहे, जे नायट्रोजन असिमिलेशन, चयापचय, श्वसन आणि प्रकाश संश्लेषण यांसारख्या क्रियांमध्ये मदत करते। दोन, परागकणांची निर्मिती, परागनलिकेची वाढ, मुळाच्या रोगास प्रतिरोध तसेच मुळाच्या पेशींच्या वाढीसाठी देखील हे खूप महत्त्वाचे आहे। 3. पिकांच्या पेशींमध्ये मुख्यतः एन्झाइम्सला कार्य करण्यासाठी मॅंगनीजची आवश्यकता असते। 4. पिकांमध्ये क्लोरोफिलच्या माध्यमातून मॅंगनीज महत्त्वपूर्ण काम करते। 5. पिकांची वाढ, प्रकाश संश्लेषण तसेच एन्झाइम्स यांच्या केंद्रीकरणासाठी हे जबाबदार असते। 6. मॅंगनीज EDTA पाण्यात विरघळते आणि याला फॉलियर स्प्रेद्वारे सुलभपणे दिले जाऊ शकते। 7. पिके चिलेटिन मॅंगनीज सहजपणे शोषून घेतात आणि हे पिकाची उत्पादकता देखील वाढवते। याचा वापर करणे खूपच सोपे आहे। याचा वापर प्रति लिटर पाण्यामध्ये 0.5 ग्रॅमपासून ते 1 ग्रॅम या प्रमाणात करावा। ग्रीन मॉर्निंग।